नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सिडकोच्या विविध गृहसंकुलातील उपलब्ध 4158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलातील 6 कार्यालय विक्रीच्या योजना सिडको महामंडळातर्फे सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांना या योजनांच्या माध्यमातून सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. परवडणाऱ्या दरातील या घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता आणि उर्वरित 3754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी लवकरात लवकर या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपले घराचे तसेच व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे. अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या श्री गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांनी पर्यावरणशील दृष्टिकोन जपत 15,000 अधिक श्रीमूर्तींचे 134 कृत्रिम तलावात विसर्जन केले. त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे निर्माल्य, ओले आणि सुके अशा वेगवेगळ्या कलशातच टाकावे या महापालिकेने केलेल्या आवाहनालाही उत्तम प्रतिसाद दिला. श्री गणेशोत्सवातील 5 विसर्जन दिवसांमध्ये 22 नैसर्गिक आणि 134 कृत्रिम विसर्जन स्थळांवर ठेवलेल्या निर्माल्य कलशात 38.795 टन ओले निर्माल्य जमा झाले. हे निर्माल्य संकलित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने निर्माल्य वाहतुकीसाठी 46 वाहनांची व्यवस्था केली होती. या निर्माल्यापासून महापालिकेतर्फे नैसर्गिक खत तयार करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. मध्यंतरी कोरोनावर मात करणाऱ्या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लंपी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की अलीकडच्या काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लंपी नावाच्या आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार प्रयत्नशील आहेत, पण आता काळजी करण्याचे कारण नसून भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. यावेळी त्यांनी देशातील प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले आहे. राज्यात अतिवृष्टीत निर्माण करणाऱ्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार बाधित गाव, वाडी, ताड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इत्यादी प्रकारची ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई प्रचलित धोरणानुसार शासन स्तरावरून उपलब्ध करून देण्यात येते. शासनाचे पूरग्रस्ताचे पुनर्वसनाबाबतचे धोरण निश्चित होऊन जवळपास 15 जास्त कालावधी झाला आहे. शासनाची प्रचलित धोरणे विचारात घेता पुरामुळे तसेच इतरही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावाचे, वाडीचे, ताड्यांचे तातडीने नवीन ठिकाणी स्थलांतर करून पुनर्वसन करण्याकरिता सर्वसमावेशक असे धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ R.H. बावीसकर यांनी दिली आहे. मागील 2 पनवेल तालुक्यातील 216 कुष्ठरोगी बरे झाले आहेत, तर चालू वर्षी पनवेलमधील 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम आणि राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. तालुके आणि महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबवण्यासाठी 386,400 लोकांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी एकूण 276 आरोग्य पथके आणि 55 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील एकूण 77,280 घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे. खारघरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात स्वाईन फ्लू, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात साथीच्या आजाराचे 50 अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खारघर वसाहतीत आजही अनेक भागात कचऱ्याचे ढीग, मलनिसारण वाहिन्यांच्या
विविध समस्या असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे। त्यामुळे शहरात डासांची उत्पत्ती वाढल्याने हिवताप, मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे। जुलै महिन्यात खारघरमध्ये स्वाईन फ्लूचा 1, डेंग्यूचे 4 आणि मलेरियाचे 8 रुग्ण आढळून आले होते। गाव परिसर आणि वसाहतीमध्ये सध्या रुग्णवाढ होत आहे। खासगी रुग्णालयात देखील ताप, हिवताप आणि डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत। याबाबत पालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता त्यांनी धुरीकरण आणि फवारणी नियमितपणे केली जात असल्याचे सांगितले आहे। राज्याच्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढवण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे। राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांच्या प्रशासक नियुक्तीचा कार्यकाळ सप्टेंबर 2022 संपत आहे। मात्र राज्य निवडणूक आयोगाची प्रक्रिया आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश लक्षात घेता या निवडणुका सप्टेंबर पूर्वी होणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। खारघर येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या एका स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी घडली आहे। बस चालक आणि मदतनीस यांनी विद्यार्थ्यांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। CBD येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्कूल बस विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात होती। ही बस ज्यावेळी खारघर सेक्टर 15 येथे आली त्यावेळी बोनेटमधून जळाल्याचा वास आणि पाठोपाठ धूर निघाला। प्रसंगावधान राखत बस चालक आणि मदतनीस यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाली उतरवले आणि लांब अंतरावर एकत्रित उभे केले। दरम्यान बसने पेट घेतला। याबाबतची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। दरम्यान सर्व विद्यार्थी, चालक आणि मदतनीस सुखरूप आहेत अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे। अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता झाली असली तरी रायगड जिल्ह्यात आजपासून साखर चौथीच्या म्हणजेच गौरा गणपतीचे आगमन होत आहे। साधारणतः 1.5 दिवसांच्या मुक्कामानंतर या बाप्पाला निरोप दिला जातो। रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात गौरा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या पहिल्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते। याला गौरा गणपती असेही म्हटले जाते। अलीकडच्या काळात दक्षिण रायगडात देखील हा उत्सव साजरा केला जाऊ लागला आहे। गणेश चतुर्थीला आलेल्या 21 दिवसांच्या गणपतींचा काही ठिकाणी अजूनही मुक्काम आहे। असे असतानाच आज गौरा गणपतींचे आगमन होणार आहे। पितृपक्षात साजरा होणारा हा 1 मे उत्सव आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित T20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे। या स्पर्धेत रोहित शर्मा कर्णधार तर KL राहुल उपकर्णधार असणार आहेत। जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यामुळे संघात परतले आहेत। विशेष म्हणजे ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांनी दोन्ही यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान मिळाले आहे। रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे। अर्षदीपलाही संघात जागा मिळाली आहे। गुजरातमधील अहमदाबाद येथे होणाऱ्या 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यातील पेंटचे राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात आले आहे। संजय मोकल हे पेंट तालुक्यातील कारावी गावचे रहिवासी आहेत। मोकल हे एक उत्कृष्ट चढाईपटू आणि उजवा कोपरा रक्षक म्हणून आपली जबाबदारी चोख बजावत असत। त्यांनी अनेक मैदाने आपल्या चतुरस्त्र चढाईने आणि पकडीने गाजवली आहेत। याच जोरावर 1989 प्रथम त्यांना रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। त्यानंतर रायगड पोलीसमध्ये ते रुजू झाले आणि त्यांनी रायगडच्या कबड्डीचा चेहरा मोहरा बदलला। त्यांची महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गणपती विसर्जन ठिकाणी निर्माल्य तलावात न टाकता गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली होती। नगर परिषदेने विमला आणि भवरा तलाव येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती केली आहे। यासाठी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले। जल, नैसर्गिक आणि मानवनिर्मित पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण व्हावे,
तलावातील पाण्याचे प्रदूषण होऊ नये, निर्माल्य तलावात न टाकता ते कलशात टाकावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जमा केलेल्या निर्माल्यापासून बायोगॅस आणि खत निर्मिती करण्यात आली आहे, त्यामुळे जनतेचे आभार अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी संतोष माळी यांनी व्यक्त केली. भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि महान शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांनी इतर वर्गात प्रत्यक्ष अध्यापन केले. विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देताना या विद्यार्थ्यांनी विविध अध्यापन पद्धतींचा वापर केला, तसेच प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन देखील केले. यावेळी मुख्याध्यापक म्हणून यश तुपे आणि उपमुख्याध्यापक म्हणून सृष्टी अनुसे या विद्यार्थ्यांसोबत 10वीमध्ये 50 विद्यार्थ्यांनी शिक्षक कामकाजात सहभागी घेतला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ST चाळके यांनी डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. 2019 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून मते मागितली. जनतेने शिवसेना भाजप युतीला मतदान केले होते, सगळ्यांची भावना तीच होती. पण निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून मतदारांचा विश्वासघात कोणी केला, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा कोणी केली याचे आत्मपरीक्षण करा, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. औरंगाबादच्या पैठणमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये ते बोलत होते. याकूब मेमन आणि दाऊदचे हस्तक होण्यापेक्षा ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेले, कलम 370 रद्द केले, त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे हस्तक होणे केव्हाही बरे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या सभेला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉक्टर भागवत कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.